पाच वर्षांसाठी स्थिर सरकार द्यायचं आहे, त्यामुळे सध्या चर्चा सुरू आहे. डेडलॉक लवकरच मोकळा होईल असा विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केलाय. तसेच सध्या वाद नसल्याचंही ते म्हणाले. माध्यमांशी बोलताना थोरातांनी नेमकं काय म्हटलंय पाहूया. एवढंच की आर्थिक जे बिल असतात ते मंजूर करून घ्यावं लागतात, त्याशिवाय आर्थिक नियोजन होत नाही. एवढे बाब सोडतात, आमदार लोकांमध्ये जाऊन सर्व आत्ता सुद्धा काम करू शकतात, लोकांचे प्रश्न समजून घेऊ शकतात. समन्वय समितीचा अध्यक्ष त्या त्या मतदारसंघाचा समन्वय समिती जी असते तिचा अध्यक्ष हा प्रसिद्ध आमदार असतो, त्यामुळं त्या आमदारांना सर्व अधिकाऱ्यांना बोलवून त्या प्रश्नावर चर्चा करण्याचा अधिकार आहे. आणि त्यामुळं त्या सगळ्या प्रश्नांची चर्चा करणं त्याच्यातून स्थानिक पातळीला, आता राज्य शासन नाही तरी त्या त्या पातळीला मार्ग काढणं हे सुद्धा शक्य होत असतं मला वाटतं. त्यामुळं ते काम सर्व आमदार चांगल्या पद्धतीने करतात. राजभवनावरती आज बच्चूकडून मोर्चा घ्यायचा, त्यांनी सरकार अस्तित्वात नाही त्यामुळे आता राज्यपालांकडे ते मागणी करतो. राज्यपालांकडून मागणी तर आम्ही सुद्धा करतो, आताच मी मागणी केली आहे, फक्त फरक एवढा आहे बच्चूकडून त्यांच्या पद्धतीने करतात. सर, सरकार सत्ता स्थापनेचा डेडलॉक जो आहे नेमका कधीपर्यंत पूर्ण होईल काय वाटतं? तर डेडलॉक लवकरच मोकळं होण्यासारखं आहे, मला काही त्यामध्ये अडचण वाटत नाही. परंतु त्यामध्ये घाई गर्दी न करण्याऐवजी जो व्यवस्थित पद्धतीनं काही निर्णय करून मग गेलं तर ते शेवटी पाच वर्ष सरकार चालवायचं त्याच्या दृष्टीने ते मला महत्त्वाचं वाटतं. सत्तेचं वाटपावर काही वाद नाही आहेत? वाद अजून वादाचा विषय अजून नाही ना, तुम्हाला अजून काही मी मटेरियल देत नाही.